राधे कृष्ण गोपाल कृष्णचा अखंड जयघोष वधूवरांवर पडणाऱ्या अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला आणि शुभमंगल सावधानचे मंगलाष्टकांचे सूर अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशी विवाह सोहळा यंदा साधेपणाने पार पडला. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण तुळशी चरणी नतमस्तक होत आरोग्यसंपन्न समाजाचे मागणे मागत होती. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कार्यकर्ते व महिला साखरे महाराज मठाचे विश्वस्त सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा 38वे वर्ष होते. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम आणि विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे साखरे महाराज मठात मूर्ती आणण्यात आली. मंदिराबाहेर मूर्तीचे पूजन व औक्षण करण्यात आले. रांगोळीच्या व फुलांच्या पायगड्यांनी रस्ता सुशोभित करण्यात आला होता. मठात झालेल्या विवाह सोहळ्याला पुणेकरांनी पारंपरिक वेशात हजेरी लावली. सुनील दिगंबर रासने, उपाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. यंदा दरवर्षीप्रमाणे द्वादशीला तुलसी विवाह जोरात होतो. बँड वगैरे सगळं जसं लग्न आपण घरी करतो तसंच होतो. पण यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आम्ही साध्या पद्धतीने हा शुभविवाह केला आहे. 20-25 लोकांच्यामध्येच हा विवाह सोशल डिस्टन्सिंगचं अंतर पाळून साधेपणाने साजरा केला आहे.